बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या मित्रांचा गोव्याला पिकनिकला जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. पण त्या गोव्याला जातानाच्या प्रवासात त्या चौघांसोबत एक भयानक प्रसंग घडला ज्याने त्या चौघांना पुरतं हादरवून सोडलं. त्या प्रवासात त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण आजच्या आपल्या कथेमध्ये पाहणार आहोत. पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. परेश, निकुंज, नील आणि दीपक हे चौघेही मित्र गोव्याला पिकनिकला जायला निघाले होते. यापूर्वी गोव्याला जायचे त्यांनी केलेले प्लॅन्स काही ना काही कारणाने नेहमी कॅन्सल व्हायचे. पण आज शेवटी त्यांचा पिकनिकला जायचा योग जुळून आला होता. पहिलं त्यांनी गोव्याला ट्रेनने जाण्याचं ठरवलं पण सीझनमुळे त्यांना ट्रेनच्या तिकीट्स काही मिळाल्या नाहीत. शेवटी मग दीपकने त्याची कार काढली आणि त्यानेच ते चौघे गोव्याला जायला निघाले. त्यांनी खरं सकाळी लवकर निघण्याचा निर्णय घेतला होता पण शेवटी एक एक जण तयार होता होता. उशीर होऊन ते सकाळी 11 दरम्यान मुंबईवरून गोव्याच्या दिशेने रवाना झाले. बऱ्याच दिवसांनी असं ते चौघे एकत्र पिकनिकला निघाले होते. कॉलेजमध्ये असताना त्या चौघांचा तो ग्रुप बनला होता. पण कॉलेज नंतर सुद्धा 7-8 वर्ष झाली ते चौघेही अजूनही खूप चांगले मित्र होते. परेश आणि निकुंज हे दोघे एकाच आयटी कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कामाला होते तर नील हा कॉलेजमध्ये प्रोफेसर होता आणि दीपक त्याच्या वडिलांचा गारमेंटचा बिझनेस पुढे सांभाळू लागला होता. तसे ते चौघेही आयुष्यात बऱ्यापैकी सेट झाले होते. तर त्या दिवशी सकाळी निघायला उशीर झाल्याने घाईघाईत त्यांनी सकाळचा नाश्ता सुद्धा केला नव्हता. पण आता मात्र वाटेत त्या चौघांनाही खूप भूक लागली होती. दुपारचे 12 वाजून गेले होते. आणखीन 1-2 तासाने वाटेत एखादं हॉटेल लागलं तर तिकडे डायरेक्ट ते जेवणासाठीच थांबणार होते. असाच मग काही वेळ निघून गेला. दुपारचे 2 वाजून गेले होते. त्यांची गाडी आता शहर मागे टाकून गावच्या वाटेवर लागली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडे पसरली होती. असंच मग वाटेत लागलेल्या एका हॉटेलमध्ये ते चौघेही जेवणासाठी थांबले. तिकडे त्या लोकांना अस्सल गावठी चिकन खाण्याची इच्छा झाली. तसं मग ऑर्डर दिल्यावर काही वेळाने त्यांच्यासमोर गरमागरम जेवण हजर झालं. तसे ते भुकेलेले सगळे जेवणावर अगदी तुटून पडले. पण दीपकला मात्र पुढे ड्रायव्हिंग करायची होती. जास्त खाल्लं तर वाटेत झोप यायची म्हणून त्याने थोडंसं जेवण केलं. त्यामुळे त्यांनी मागवलेल्या जेवणापैकी थोडं जेवण उरलं होतं. तसं मग वाटेत भूक लागली तर खाऊ असा विचार करून त्यांनी ते उरलेलं जेवण स्वतःसोबत पॅक करून घेतलं आणि ते पुढील प्रवासाला लागले. आता दुपारचे 4 वाजून गेले होते. नील, परेश आणि निकुंज तिघेही मस्त जेवणानंतर गाडी झोपून गेलेले. दीपक मात्र एकटा जागा राहून ड्रायव्हिंग करत होता. बाहेर मस्त गावाकडची ताजी थंड हवा सुटली होती. वाटेत काही गावाकडची कौलारू घरं नजरेस पडत होती. तरी त्यांना अजून 7-8 तासांचा तो प्रवास करायचा होता. असाच त्यांचा प्रवास सुरू होता. तेव्हाच दीपकने अचानक वाटेत गाडी थांबवली. तोवर नीलला सुद्धा जाग आली होती. संध्याकाळचे 5 वाजले होते. तिकडे रस्त्याच्या शेजारी मंदिराजवळ काही गाड्या थांबल्या होत्या आणि ती माणसं तिकडे देवासमोर नारळ ठेवून दिवाबत्ती करत होते. तसं दीपक सुद्धा गाडी बाहेर आला. त्याने त्या देवस्थानाचे नाव पाहिले. तिकडे मंदिराजवळ श्रीदेव क्षेत्रपाल असा बोर्ड लावला होता. दीपकने पूर्वी त्या देवस्थानाबद्दल कुठेतरी ऐकलं होतं. तिकडे प्रवासादरम्यान नारळ चढवून दिवाबत्ती केली की त्या प्रवासात क्षेत्रपाल देव सर्व विघ्न दूर करतो असे अनेकांचे म्हणणे होते. तसं दीपकने सुद्धा त्या मंदिराजवळ असणाऱ्या एका दुकानातून नारळ आणि अगरबत्ती घेतली आणि मग क्षेत्रपाल देवासमोर तो नारळ ठेवून दिवाबत्ती करून त्याने देवाला मनोभावे नमस्कार केला. नील सुद्धा तेव्हा गाडीबाहेर येऊन जरा पाय मोकळे करत होता. निकुंज आणि परेश अजूनही गाडीतच झोपले होते. तेव्हा त्या मंदिराजवळ दीपकला एक छोटीशी चहाची टपरी दिसली. तसं नीलने परेश आणि निकुंजला उठवलं
आणि ते चौघेही त्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले। तेव्हा चहा पिताना तो चहावाला त्या चौघांना त्या देवस्थानाची महती सांगू लागला। त्या वाटेवरून जाणारे सर्व ट्रक ड्रायव्हर किंवा इतर प्रवासी तिकडे देवासमोर नारळ ठेवल्याशिवाय पुढे जात नाहीत असे तो चहावाला त्यांना सांगत होता। तसं मग चहा पिऊन झाल्यावर पुन्हा देवाला नमस्कार करून ते चौघेही त्यांच्या पुढच्या प्रवासाला लागले। आता संध्याकाळचे 6 वाजून गेले होते। बाहेर सगळीकडे काळोख पडायला लागला होता। दिवसा उजेडात सुंदर नयनरम्य दिसणारा तो रस्ता आता मात्र काळोखात तितकाच भयानक वाटत होता। हळूहळू त्या अंधारासोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रातकिड्यांचा आवाज येऊ लागला होता। दीपक थोडं दमल्यामुळे आता नीलने गाडी चालवायला घेतली होती। रात्रीच्या त्या अंधारात हेडलाईटच्या प्रकाशात वाट काढत नील तो रस्ता पार करत होता। असंच काही वेळ निघून गेला। रात्रीचे 9 वाजायला आले होते। तेव्हा ते सगळे वाटेत रात्रीच्या जेवणासाठी कुठे हॉटेल दिसते का ते पाहू लागले। पण बराच वेळ झाला त्या सुनसान रस्त्यावर त्यांना कोणतेच घर किंवा हॉटेल वगैरे काहीच दिसलं नाही। तेव्हा निकुंजने त्यांना त्या पार्सलची आठवण केली जे त्यांनी दुपारी पॅक करून घेतलं होतं। तसं हॉटेल लागेपर्यंत थोडा आधार म्हणून त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि ते गाडीमध्येच ते गावठी चिकन आणि भाकरी खाऊ लागले। ते पॅकिंग उघडताच त्या अस्सल गावठी चिकनचा वास गाडीमध्ये दरवळू लागला। त्यात त्या चौघांनाही खूप भूक लागली होती। त्या रस्त्याला वाहनांची वर्दळ जरा कमीच होती। ते चौघेही गाडीतच बसून ते चिकन आणि भाकरी खात होते आणि तोच अचानक त्यांना त्या बाजूच्या जंगलातून कसला तरी आवाज आला। कोणीतरी त्या झाडींमधून चालत त्यांच्या दिशेने येत होत। त्या चौघांनाही तो आवाज आला होता। तसं ते चौघेही सावध झाले। कदाचित कोणीतरी वन्य प्राणी असावा असे वाटून त्यांनी गाडीच्या काचा लावून घेतल्या आणि ते एकटक त्या झाडींकडे पाहू लागले। आणि तेव्हाच त्या झाडींमधून एक म्हातारी बाई बाहेर आली। तिच्या पाठीला पाक येऊन ती पूर्णपणे वाकली होती। ती गाडीपासून काही अंतरावर उभी राहून अगदी केविलवाण्या चेहऱ्याने त्यांच्याकडे इशाऱ्याने जेवणासाठी काहीतरी मागत होती। तिच्या त्या अवस्थेकडे पाहून ती कदाचित जवळच्याच गावातली असावी आणि भुकेली असल्याने ती खायला काहीतरी मागत असावी असे त्यांना वाटले। तसं नील दरवाजा उघडून तिला त्याच्याकडचा तो भाकरीचा तुकडा द्यायला जाणार तोच दीपकने त्याला थांबवलं आणि घाबरतच त्याने त्या तिघांना तिचे पाय पाहण्यास सांगितले। तेव्हा त्यांची नजर तिच्या पायांकडे गेली। त्या म्हातारीचे पाय हे उलटे होते। आता मात्र ते चौघेही पुरते हादरले। नील पटकन गाडी स्टार्ट करून तिकडून निघण्याचा प्रयत्न करू लागला पण गाडी काही स्टार्टच होत नव्हती। आणि इकडे आता त्या म्हातारीने तिचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली। तिचे दात अचानक धारदार झाले। नख वाढून ती एखाद्या राक्षसनीसारखी दिसू लागली। ती अशीच गाडीजवळ येऊन गाडीवर जोरजोरात हात आपटू लागली। गाडीमध्ये त्या चौघांची भीतीने पुरती वाईट अवस्था झाली होती। त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं। तेव्हाच दीपकने त्या क्षेत्रपाल देवाचं नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि तोच अचानक त्यांना त्या रस्त्याच्या समोर कोणीतरी एक गावाला हातात काठी आणि कंदील घेऊन चालत येताना दिसला। त्याच्या काठीला लावलेल्या त्या घुंगरांचा आवाज त्या परिसरात घुमू लागला आणि आश्चर्य म्हणजे तो माणूस जसजसा जवळ येऊ लागला तशी ती हडळ अचानक किंचाळत पुन्हा त्या झाडीमध्ये धावत गेली। ते चौघेही घाबरतच समोरचा तो प्रसंग पाहत होते। तसा मग तो माणूस जवळ येताच दीपकने गाडीची काच खाली केली। ते सर्व इतके घाबरले होते की त्यांना त्या माणसाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं। ते फक्त एकटक त्या माणसाच्या त्या प्रसन्न रुबाबदार चेहऱ्याकडे पाहत होते। तेव्हा तो माणूस त्यांना बोलला, तुमच्याकडचं हे मांसाहार जेवण इकडेच सोडा, कारण त्या हडळीला त्या मांसाहाराची आस लागली आहे,
नाहीतर ती तुमचा पाठलाग सोडणार नाही, असे बोलून तो माणूस पुन्हा काठीचा आवाज करत तिकडून निघाला आणि पाहता पाहता अचानक त्या अंधारात तो कुठेतरी गायब झाला. तसा मग दीपक घाबरतच देवाचं नाव घेत गाडीखाली उतरला व त्याने ते सर्व जेवण रस्त्या शेजारी एका जागेवर नेऊन ठेवलं व तो पुन्हा धावत गाडीत येऊन बसला. नीलने पटकन गाडी स्टार्ट केली आणि आश्चर्य म्हणजे गाडी आता पटकन स्टार्ट झाली आणि तसं मग ते चौघेही त्या जागेवरून निघाले. ते त्या जागेवरून काहीच अंतर पुढे आले असतील तेव्हा निकुंजने पटकन गाडीच्या मागे वळून पाहिलं आणि तेव्हा मागचे ते दृश्य पाहून निकुंज पुरता हादरला. मागे तीच हडळ त्या जेवण ठेवलेल्या जागी बसून दोन्ही हाताने त्या जेवणाचे घास घेत होती. त्या माणसाच्या कृपेने सुदैवाने ते चौघेही त्या भयानक प्रसंगातून सुटले होते. तेव्हा दीपक त्यांना सांगू लागला, तो माणूस हा क्षेत्रपालच होता, तोच या सर्व जागेची राखण करतो, म्हणूनच त्याला क्षेत्रपाल म्हणजेच राखणदार असे म्हणतात. क्षेत्रपाल देवाच्या कृपेमुळेच ते चौघेही त्या दिवशी त्या हडळीपासून बचावले होते.